2014 मध्ये सहकार क्षेत्रात घेतलेल्या काही निर्णयांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं आमचं सरकार पाडलं. पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप, तर पृथ्वीराज चव्हाणांना सुपारी देऊनच पाठवलं होतं. सुनील तटकरेंचा पलटवार. 3 डिसेंबरनंतर राज्यात अनेक ठिकाणी दंगलींची शक्यता. प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा, मुस्लिम आणि ओबीसींना टार्गेट केलं जात असल्याचाही आरोप. आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात. आजपासून सलग 5 दिवस विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी. आणखी 3 दिवस आमदार सुनील प्रभूंची उलट तपासणी. मुंबईमध्ये दुकानांवरती मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत संपली. आजपासून पालिका करणार दंडात्मक कारवाई. मनसेच्या भूमिकेकडेही लक्ष. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आज निकाल. 150 कोटींच्या घोटाळ्यात सुनील केदार मुख्य आरोपी. ललित पाटील पलायन प्रकरणामध्ये ससूनमधल्या शिपायाला गुन्हे शाखेकडनं अटक. ललित पाटीलला मदत केल्याचा आरोप. मालेगाव रेणुका सूतगिरणी कर्ज आणि फसवणूक प्रकरणी अद्वय हिरे यांच्या जामीन अर्जावरती आज निर्णय. जेल की बेल याचा फैसला. नागपूरमध्ये क्षुल्लक कारणावरनं दलित तरुणाला मारहाण. उपचारादरम्यान दलित तरुणाचा मृत्यू. मारहाण करणाऱ्यांवरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. छगन भुजबळांच्या हस्ते आज पुण्यामध्ये समता पुरस्कारांचं वितरण. काल झालेल्या राड्यानंतर भुजबळांसाठी पोलिसांची विशेष सुरक्षा. कोळी समाजाला आदिवासींचं आरक्षण मिळावं या मागणीसाठी पदयात्रा. पदयात्रेदरम्यान कोळी बांधव आणि विजयकुमार गावित यांच्यात बाचाबाजी. राज्यातील गारपीट आणि नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी अजित पवारांनी बोलावली तातडीची बैठक. तातडीनं मदत जाहीर करण्याची शक्यता. नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी आणि गारपीटीचे पंचनामे सुरू. प्राथमिक अहवालामध्ये 33,000 हेक्टर क्षेत्राचं नुकसान झाल्याचा अंदाज. द्राक्ष बागांना सर्वाधिक फटका. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन. बुलढाण्यामधनं 1,000 शेतकऱ्यांसह मंत्रालयाकडे रवाना. तेलंगणामध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस. राहुल आणि प्रियंका गांधींचा हैदराबादमध्ये रोड शो. तर भाजपच सरकार स्थापन करेल, पंतप्रधान मोदींना विश्वास. उत्तर काशीमधल्या बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्याचं काम सलग 17व्या दिवशीही सुरू. 36 मीटरपर्यंत व्हर्टिकल ड्रिलिंगचं काम पूर्ण. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.